एक तास 10 मिनिटां मध्ये प्रवास होतो बेलापूर ते मुंबई गेटवे ऑफ इंडिया. त्या लोकांना मी सजेशन दिलंय मांडवा ते अलिबाग या दरम्यान प्रवासी वर्गाला जास्त खर्च होतो, तर भाई त्यांना लॉस खूप म्हणजे खूप तगडा आहे. थँक्यू सो मच. नमस्कार, मी भूषण पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मंडळी, 2022 ऑक्टोबर महिन्यामध्ये ना मुंबईमध्ये पहिल्यांदाच हाय स्पीड अशी वॉटर टॅक्सी बोट सेवा सुरू केली होती मुंबई डी सी टी ते मांडवा. परंतु प्रवाशांच्या कमी रिस्पॉन्समुळे ती सेवा बंद केली गेली. पुन्हा एकदा 2023 पासून लोकांच्या सेवेत दाखल झाली ही वॉटर टॅक्सी बोट सेवा. रूट मात्र वेगळा, मुंबई गेट ऑफ इंडिया ते बेलापूर जेट्टी. सध्या मी आहे नवी मुंबईतील बेलापूर सेक्टर 15 बेलापूर जेट्टीच्या इथे, कारण आज आपला जो प्रवास होणार आहे ना तो पुन्हा एकदा या वॉटर टॅक्सी बोटने बेलापूर जेट्टी ते गेट ऑफ इंडिया. टायमिंग वेगळा आहे, रूट वेगळा आहे, प्लस तिकीट फेअरसुद्धा वेगळी आहे. तर या सर्व गोष्टींची इन्फॉर्मेशन तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून कळेलच. तर तुम्हाला मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि माझ्यासोबत पुन्हा एकदा या नयनतारा 11 वॉटर टॅक्सी बोटचा आनंद घ्यायचा आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. पण मंडळी, आज दिनांक 19 फेब्रुवारी 2023, सर्वांना माहिती आहे ना शिवजन्मोत्सव. तर शिवरायांचे नामस्मरण करत आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बोला जय भवानी जय शिवाजी राजे. तर असा काही बेलापूर जेट्टीच्या बाहेरचा परिसर. हा मेन गेट आहे आणि याच्या समोर पूर्ण रेसिडेन्शियल एरिया. याच्या पुढे ना डिमांड लागतो आणि डिमांडच्या 1 ते 1.5 किलोमीटर बेलापूर रेल्वे स्टेशन. आपल्या बोटचा टायमिंग आहे 8:30 इथून बेलापूर जेट्टीवरून. सध्या वाजली आहेत 7:19 म्हणजे 7:20. आणि इथे बघू शकता भरपूर सारे लोक जॉगिंग करत आहेत, वॉकिंग करत आहेत, त्यानंतर एक्सरसाइज वगैरे सर्व काही. तर चला आतमध्ये जाऊया. नशीब गेट खुललाच आहे म्हणा. पुढे आल्यावरती आहे ना 2 कॅबिन दिसतात या साईडला, फ्लॅमिंगो फेरीज आणि दुसरी म्हणजे नयनतारा शिपिंग. बेलापूर जेट्टीपासून 2 रूटवर सध्या बोट सेवा सुरू आहे. पहिली म्हणजे मांडवा आणि दुसरी गेट ऑफ इंडिया. आणि दोन्ही रूटला एकच बोट सेवा चालते, ती म्हणजे हाय स्पीड वॉटर टॅक्सी बोट सेवा. 17 फेब्रुवारी 2023 ह्या बेलापूर जेट्टीला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. 2022 ना या बेलापूर जेट्टीचे झाले होते उद्घाटन आणि आज 2023, त्यामुळे 1 वर्ष कम्प्लीट. जबरदस्त जबरदस्त. समोर माझी आहे नयनतारा 11 ही शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची बोट नयनतारा. क्या बात आहे, बघता क्षणी आपण प्रेमात पडू. या बोटची माहिती खासियत काय आहे, प्युअर गोव्यामध्ये बनवलेला मॉडेल आहे गोव्यामध्ये आणि गोव्यावर इथे ट्रान्सपोर्ट केला आहे. पणजी वाजले 8 आणि अर्धा तास फक्त राहिलेला आहे. चला चला नयनतारा 11. येस, काय माहोल आहे. ग्रीनरी सीट, फुल ग्रीनरी सीट. अजून तरी एक पण पॅसेंजर आले नाही आहेत गेटवे साठी, पहिला मीच आहे बहुतेक. ह्या आधी सुद्धा मी या नयनतारा 11 प्रवास केला होता मुंबई डी सी टी म्हणजे मुंबई डोमेस्टिक क्रूज टर्मिनल ते मांडवापर्यंत. लोकांना व्हिडिओ आवडला पण याची सर्व्हिस मात्र काही आवडली नव्हती, कारण तिकीट फेअर जास्त आणि मांडवा ते अलिबागला जाण्यासाठी कोणती बस सेवा पण नाही, त्यामुळे प्रवाशांची पसंती सुद्धा खूप कमी मिळाली. त्या व्हिडिओमध्ये ना संपूर्ण इंटरनल पार्ट कॅप्चर केला होता की कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत. तर त्याचा आज फक्त एक शॉर्ट रिव्ह्यू घेतो. तो व्हिडिओ कोणी पाहिला नसेल ना जरूर पहा, लिंक तुम्हाला देतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. एंट्री मारल्यावर आहे ना लोअर डेकने जातो आणि हा लोअर डेक म्हणजेच एक्झिक्युटिव्ह क्लास. या ठिकाणी 140 सीटं आहेत 1 to 140. अप्पर डेकला जाण्यासाठी इथूनच बाहेरून रस्ता आहे हा वाला जो आहे बिझनेस क्लास. तर असा काही आहे बिझनेस क्लास जिथे तुम्हाला टोटल 60 सीट्स उपलब्ध आहेत आणि ते सुद्धा एअर कंडिशन. बाकी पॅसेंजरांच्या सेफ्टीसाठी प्रत्येक सीटच्या खाली दिले ते म्हणजे लाईफ जॅकेट. प्रत्येक ठिकाणी मेन्शन पण केलं आहे की लाईफ जॅकेट तुमच्या खुर्चीच्या खाली आहे. पण दुःख असं वाटतंय ना की इथे मराठी कुठेच लिहिलेलं नाही आहे, हिंदी इंग्लिश हिंदी इंग्लिश. असं नका करत जाऊ, पहिल्यांदाच मुंबईमध्ये लॉन्च केली आहे आणि मुंबईची भाषा तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक ठिकाणी मराठी भाषा ही बोललीच जाते. प्लीज सजेशन आहे की इथे मराठी टायटल पाहिजे. या साईडला इंजिन रूम 1, 2 इंजिन रूम आहेत आणि बाहेर पण आहेत. इथे चार्जिंग सॉकेट पण आहेत, दोन्ही पण आहेत, तिकडे पण आणि इकडे पण. फक्त इकडे काय
यूएसबी केबल तुम्ही अटॅच करू शकता. कोणत्याही पॅसेंजरला नाश्ता करत असेल त्याच्या ठिकाणी हा छोटासा ट्रे टेबल, पाण्याची बॉटल म्हणा, बिस्किट, त्यानंतर या अशा प्रकारचे वेफर्स तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. चाय पण मिळते ना? चहा ओके. आणि सँडविच वगैरे मिळतं? ओके. थँक्यू. दोन दोन वॉशरूम दिले आहेत या साईडला त्या साईडला, फक्त वरती बिझनेस क्लासला बाहेरच्या साईडला दिले आहेत. तर ज्या सुविधा उपलब्ध आहेत एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये त्या सुविधा सेम उपलब्ध आहेत बिझनेस क्लासमध्ये. अप्पर डेकवरून खरा प्रवास करायची मजा वेगळीच आहे, कारण बहुतेक आज माझा प्रवास साईतून होणार आहे आणि वरून आहे ना संपूर्ण दृश्य दिसतं. या साईडला समोर दिसतोय ब्रिज, रेल्वेचा पण ब्रिज आहे आणि रोडचा पण. ही साईड जाते उल्वे, उल्वे उरण ही बेलापूर, आणि बाजूला रेल्वे ट्रॅक आहे, रेल्वे ट्रॅक ब्रिज जी जाते खारकोपर ते उरण. या साईडला आता स्टाफ पण आलेले आहेत जे तिकीट कलेक्ट करणारे, त्यानंतर पॅसेंजर पण येतात हळूहळू. म्हणजे आजच्या या प्रवासामध्ये ना माझ्यासोबत कोणतरी आहे हे पाहून जरा बरं वाटलं. तर वाजले बघा बरोबर 8:35, वेळेतच निघालेली आहे नयनतारा बेलापूर जिट्टीपासून. आता बेलापूर ते जिट्टी आणि गेट वे ऑफ इंडिया हे अंतर आपल्याला लागणार आहे बरोबर 1 तासामध्ये. आणि अशा प्रकारे आपल्या या बोटीच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे गेटवेच्या दिशेने. तर बोला गणपती बाप्पा मोर्या. शिपिंग कंपनीची नयनतारा 11 ही बोट स्पेशली गोवा राज्यात मॅन्युफॅक्चर केली गेली. लेटेस्ट टेक्नॉलॉजी, एअर कंडिशन वेसल, जास्तीत जास्त 22 knots अशी हाय स्पीड वॉटर टॅक्सी बोट. मुंबईमध्ये पहिल्यांदाच ही बोट लॉन्च केली गेली मुंबईच्या डोमेस्टिक क्रूज टर्मिनल ते मांडवा. आणि ही बोट 16 knots प्रतितास एवढ्या हाय स्पीड वेगाने धावते. ॲडव्हान्स नेव्हिगेशन सिस्टीममुळे वेसल रात्रीच्या अंधारात ते चालू शकतात. तसेच सर्व इक्विपमेंट, नेव्हिगेशन ऑपरेशन या वॉटर टॅक्सीमध्ये होत आहेत. ह्यापूर्वी मुंबई गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर जेट्टी अशी कोणतीही बोट सेवा सुरू नव्हती, पण पहिल्यांदाच नयनतारा 11 या वॉटर टॅक्सी बोटने तुमचा हा प्रवास 1 तासामध्ये हमखास होऊ शकतो. आजच्या या प्रवासामध्ये ना टोटल 20 पॅसेंजर आहेत प्रवास करणारे, कुठून? बेलापूर जेट्टी ते गेट वे ऑफ इंडिया टोटल 20 पॅसेंजर आहे. अजूनपर्यंत सर्व्हिस कोणाला माहिती नाही पडली आहे. तर या व्हिडिओ मार्फत ज्यांना कोणाला ही सर्व्हिस पाहिजे असेल ते नक्की या सेवेचा लाभ घ्या आणि या नवीन लॉन्च झालेल्या नयनतारा 11 वॉटर टॅक्सी बोटचा आनंद घ्या. आता आपण जाणून घेऊया तिकीट फेअर. ही नयनतारा 11 वॉटर टॅक्सी बोट 2 क्लासमध्ये आहे, एक्झिक्युटिव्ह क्लास आणि बिझनेस क्लास. लोअर डेक म्हणजे एक्झिक्युटिव्ह क्लास, ज्याची तिकीट फेअर आहे बेलापूर जेट्टी ते गेटवेपर्यंत 250 rupees पर पर्सन, आणि बिझनेस क्लास म्हणजे अप्पर डेकसाठी 350 rupees पर पर्सन. पुन्हा सांगतो आहे, लोअर डेक एक्झिक्युटिव्ह क्लास 250 rupees आणि बिझनेस क्लास अप्पर डेकसाठी 350 rupees. तर आम्ही ह्या स्पॉटला पोचलो आहोत ना, त्या ठिकाणी मेन MTHL म्हणजे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड याचं ब्रिजचं कामकाज सुरू आहे या साईडला, जो कनेक्ट करणार मुंबई ते नवी मुंबई, अर्थातच शिवडी ते नावाशेवा. मुंबईतला सर्वात मोठा समुद्री महामार्ग रोड असणार आहे जो कनेक्ट होणार मुंबई ते नवी मुंबई. बरोबर त्याच्या समोर आहे ते म्हणजे घारापुरी, अर्थातच ज्याला बोलतात फेमस एलिफंटा.
बेलापूर जेटी सोडल्यापासून जवळजवळ अर्धा तास होऊन गेलेला आहे आणि आपण आता पोहोचलो आहोत गारापुरी या ठिकाणी, अर्थातच एलिफंटा. आता माझा जो बोट दिसतोय ना ती आहे एलिफंटा जेट्टी आणि संपूर्ण परिसर तो गारापुरी गाव. बेलापूर ते गेटवे ही सोमवार ते शुक्रवारपर्यंतच उपलब्ध आहे आठवड्याचे 5 दिवस आणि उर्वरित 2 दिवस ही चालते बेलापूर ते मांडवा, मांडवा ते बेलापूर. टायमिंग पण लक्षात ठेवा, दिवसातून फक्त 2 फेरे होतात. पहिली रवाना होते बेलापूर ते गेटवेसाठी सकाळी 8:30 जशी आज निघाली आहे 8:30 आणि तिकडे पोचणार 9:30 आणि त्याच दिवशी संध्याकाळी सुटणार मुंबई गेटवेपासून बेलापूरसाठी ठीक 6:30 7:30 टच होते बेलापूरला. आणि शनिवार रविवार हे 2 दिवस बोट चालते बेलापूर जेट्टी ते मांडवा जेट्टी, मांडवा जेट्टी ते बेलापूर. हिचे पण सेम 2 फेरे होतात, एक सकाळी आणि एक संध्याकाळी. बेलापूरून रवाना होते 9:00 आणि मांडवावरून रवाना होते 6:00. फक्त वार 2 दिवस, सॅटरडे संडे. वाजले 9:40 आणि बरोबर 1 तास 10 मिनिटांमध्ये आपण पोहोचलेलो आहोत बेलापूर जेट्टी ते मुंबई गेटवे ऑफ इंडिया. आणि माझ्यासमोर दिसतोय मुंबईतला सगळ्यात महागडा 5-स्टार हॉटेल, तो म्हणजे हॉटेल ताज. जर आपण साध्या बोटने आलो असतो ना लगभग 2.5 ते 3 तास लागतातच मिळेल माहितीनुसार. आणि ही हाय स्पीड वॉटर टॅक्सी बोटने प्रवास होतो 1 तास 10 मिनिटांमध्ये. असा जलद गतीने तुमचा सागरी महामार्गाने प्रवास होऊ शकतो मुंबई ते बेलापूर, बेलापूर ते मुंबई. मुंबई गेटवेच्या जेट्टी 2 नंबरला लागते बोट. आता इथून पॅसेंजर पूर्ण ड्रॉप करणार आणि तिकडे जाणार रेस्टिंगला बाहेर, परत संध्याकाळी येणार 6:30 किंवा 5:30 या ठिकाणी. समोर जेवढे लोक उभे आहेत ना प्रत्येकाच्या तर मोबाईल आहे, एवढी क्रेज आहे या वॉटर टॅक्सी बोटची. फक्त काय प्रवासांचा चांगला प्रतिसाद लाभला ना तर नक्की 100% सक्सेसफुल होईल आपल्या मुंबईमध्ये. चल बाबा थँक्यू. नाव आपलं गणराज. चला भाऊ धन्यवाद. बरोबर 1 तास 10 मिनिटांमध्ये पोहोचलेलो आहे, म्हणजे 1 तास 10 मिनिटांमध्ये प्रवास होतो बेलापूर ते मुंबई गेटवे ऑफ इंडिया. अमोल गा, कुठून आहात तुम्ही? मी विरार. विरार, अच्छा फिरायला आला इथे. माझी मुलगी आहे. ओके ती पण युट्यूबर आहे. हा, कोणतं चॅनल? अमित्रा घाक ट्रॅव्हल. अमित्रा घाक ट्रॅव्हल ब्लॉग, म्हणजे कोणत्या ट्रॅव्हल ब्लॉग? ट्रॅव्हल ब्लॉग असे इंडियाचे ब्लॉग आहे. हा, क्या बात आहे, कॉंग्रॅच्युलेशन, थँक्यू. 200 सीटिंगची कॅपॅसिटीमध्ये ना आज फक्त 20 पॅसेंजर होते, म्हणजे 10% प्रवासी वर्ग. अजूनपर्यंत काही काही लोकांना सर्व्हिस माहिती नाही आहे की मुंबई गेटवे ते बेलापूर किंवा बेलापूर ते गेटवे अशी हाय स्पीड वॉटर टॅक्सी बोट सेवा सुरू झाली आहे. जर ह्या रूटवर पण असा प्रवासी वर्ग कमी राहिला ना तर भाई त्यांना लॉस खूप, म्हणजे खूप तगडा आहे. कारण डिझेल आहे ना हे लगभग जाऊन येऊन 600 लिटर वाया जातं. किती? 600 लिटर. मस्तपैकी एक गरमागरम चहा पिऊन घेऊया. अच्छा, या प्रवासामध्ये या नयनतारा बोटचे मॅनेजर, त्यानंतर जेट्टी मॅनेजर होते, तर त्या लोकांना मी सजेशन दिलंय की मांडवापर्यंत तुमचा प्रवास होतो पण मांडवा ते अलिबाग या दरम्यान प्रवासी वर्गाला जास्त खर्च होतो, त्यासाठी या बोट कंपनीची बस सेवा सुरू करा जेणेकरून प्रवाशांना जास्त खर्च होणार नाही. आता बघूया ते काय करतायत. ते बोलले की आम्ही ट्राय करू, यांची बस सेवा सुरू केली ना तर मुंबईमध्ये नक्कीच ही वॉटर टॅक्सी बोट सेवा सक्सेसफुल जाऊन होईल, सक्सेसफुल. थँक्यू सो मच. आपलं नाव? किरण. इथे जॉबला आहे का? चालेल. थँक्यू थँक्यू. गाव कोणतं आपलं? अक्कलकोटला. ओके थँक्यू सो मच. तर मग तुम्हाला आजचा हा नयनतारा 11 वॉटर टॅक्सी बोटचा प्रवास कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा. चॅनलला नवीन भेट दिली असेल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला घंटी दाबा असल्याची नाही तर तुमका अशा प्रकारचे ब्लॉग ट्रॅव्हल पाहायला कसे मिळतील त्यासाठी घंटी दाबा. लवकरच भेटू मंडळी अशा नवीन ब्लॉग किंवा ट्रॅव्हलमध्ये. तोपर्यंत तुम्ही प्रवास पहा
आणि माझ्यासोबत प्रवास करा.